डाउनलोड द Z5 ऍप नाउ. झी मराठीवरील तुला पाहते रे ह्या मालिकेच्या 11 फेब्रुवारीच्या भागात विक्रांत आणि झेंडे जेव्हा ऑफिसमध्ये येतात तेव्हा सर्व स्टाफच्या हातात केळं आणि सफरचंद बघून विक्रांत वैतागतो. तो झेंडेंना कॅबिनमध्ये नेऊन जाब विचारतो. तितक्यात मायरा तिथे येते आणि ती झेंडेंच्या काहीतरी मानसिक चाचण्या कराव्या लागतील असं विक्रांतला सांगते. विक्रांत तिला बाहेर पाठवतो आणि झेंडेंशी तो स्वतः बोलेल असं सांगतो. इकडे ईशा आईला फोन करून विक्रांत तणावाखाली असल्याचं सांगते आणि तिची मदत मागते. इकडे विक्रांत व्हाईट बोर्डवर कंपनीचं नाव लिहितो आणि 3,500 करोडचा टर्न ओव्हर असलेल्या कंपनीची मालमत्ता माझ्या नावावर व्हावी म्हणून मी इतकी मेहनत घेतोय असं झेंडेंना सांगतो. त्यानंतर तो राजनंदिनीचं नाव बोर्डवर लिहितो. तिच्याशी माझं लग्न झाल्यानंतर ती माझ्या नावावर संपत्ती करणार होती मात्र तिच्या अकाली मृत्यूमुळे ते शक्य झालं नाही. त्यानंतर तो ह्या गोष्टीचा संबंध ईशाशी जोडतो. न्यूजपेपर मध्ये आलेल्या पुनर्जन्माच्या बातमीवरून त्याला राजनंदिनीच्या पुनर्जन्माची कल्पना कशी मिळाली आणि ईशाशी ओळख झाल्यावर त्यानं हा डाव कसा खेळला ह्याची गोष्ट तो झेंडेंना सांगतो. तो ईशाचं बर्थ सर्टिफिकेट झेंडेंना दाखवतो. राजनंदिनीच्या मृत्यूची तारीख आणि ईशाचा जन्म ह्यात फक्त 10 महिन्यांचं अंतर असतं आणि हा महत्वाचा पुरावा आहे असं तो झेंडेंना सांगतो. या मालिकेच्या आगामी भागात ईशा ऑफिसला उद्यापासून येईल असं विक्रांत सांगतो. मात्र झेंडेंचा विश्वास बसत नाही. ईशा खरंच राजनंदिनीचा पुनर्जन्म आहे का? विक्रांतची ही चाल उघडकीस येणार का? या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी पहा तुला पाहते रे सोमवार ते शनिवार संध्याकाळी 8:30 वाजता फक्त झी मराठीवर. मराठी टेलिव्हिजन इंडस्ट्रीचे अपडेट मिळवण्यासाठी पहा आणि सबस्क्राईब करा राजश्री मराठी सोबत. Download the Z5 app now.